राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले होते, आम्ही भगवान शिवाचे भक्त आहोत, विष पिऊन देखील आम्ही जिंकलो. त्यांचे हे वक्तव्य केवळ शब्द नव्हते तर त्यामागे जनतेला संदेश देण्याचा मोठा उद्देश होता. फडणवीसांनी 2014 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेक राजहिताचे निर्णय घेतले. त्यातील सर्वात जटिल आणि संवेदनशील विषय म्हणजे मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना अनेक वेळा विरोध सहन करावा लागला, पण मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. मराठा समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी सारथी संस्थेची स्थापना केली. सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज आणि इतर अनेक सुविधांचा लाभ मिळवून दिला. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनांसारखे अनेक फायदे मराठा समाजापर्यंत पोहोचवले. मनोज जरांगेसारख्या मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांनी फडणवीसांच्या निर्णयावर टीका केली आणि त्यांच्या विरोधात बोलले. जरांगे यांनी शिव्याशाप घालण्याच्या पातळीवर जाऊन फडणवीसांवर टीका केली, परंतु फडणवीसांनी संयम राखत जनतेसाठी काम सुरूच ठेवलं. 2022 त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आणि राजहिताचे काम केले. विरोधकांनी अनेकदा त्यांच्यावर हल्ले केले, चक्रव्यूह रचले, पण फडणवीसांनी सर्व संकटे तोडून लावून पार केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरही फडणवीसांनी जनतेला दिलेले वचन पाळले. त्यांनी निष्ठेने आणि शुद्ध बुद्धीने काम करण्याचे आश्वासन दिले आणि ते निभावलेही. त्यांच्या या निर्णयक्षमतेमुळेच ते अजूनही महाराष्ट्राच्या जनतेचे विश्वासार्ह नेते म्हणून ओळखले जातात. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई. हम तो भगवान शिव को मानने वाले है, इसलिए जहर भी पीते है और फिर भी जीते है. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाखेचे शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शाखेचे शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन. अमित शाह यांचं ट्विट आलेलं आहे, अतिशय बोलकस ट्विट आहे. भाजपा अध्यक्ष श्री जे पी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है. यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवा भाव का परिचायक है. इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ. सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो ते हायकोर्टात टिकवलं. जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं. त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या. देवेंद्र फडणवीस, मी तुला काय आवश्यक आहे, तुम्हाला बाकीच्यासारखं समजू नको. तू बांधणी कावा करायला जाशील, बाकीच्या बांधणाला काय नाही करणार. तुला सुट्टे नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या. पण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.